खुलताबाद तालुक्यातील सोबलगाव येथील जलसंधारण विभागातर्फे निर्माणाधीन असलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्टपणे उरकले जात असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी ही निकृष्ट कामे बंद पाडली आहे. सोबलगाव येथील गावाच्या पूर्वेस असलेल्या डोंगर पायथ्याशी असलेल्या नाल्यावरती दोन ठिकाणी सिमेंट बंधाऱ्याची कामे सुरू आहे. या कामाची खोली पूर्ण न घेता तसेच पाया आणि इतर कामांमध्ये खडी डब्बर आणि निकृष्ट मातीयुक्त वाळूचा मोठ्या प्रमाणात वापर ठेकेदारांतर्फे केला जात आहे. या गावातील नागरिकांनी वारंवार ठेकेदार, शाखा अभियंता आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली, मात्र सर्वांनी कानाडोळा करत ही कामे सुरूच ठेवली. मंगळवारी पुन्हा दर्जाहीन काम सुरू असल्याने येथील नागरिकांनी काम बंद पाडले. काम का चालू केलं तुम्ही? काम बंद केलं तुम्ही? आम्ही काम चालू नाही करायचं तुम्ही? काम कसं होतंय ते? काम दर्जा येईल काम नाही, जे कामच वाळूच नाही त्याच्यात. मी त्या दिवशी पाहिलं ना, आजही ते सांगतो तुम्हाला, वाळू नाही याच्यात. आम्हाला दर्जाहीन कामे नकोत, अंदाजपत्रकाप्रमाणे कामे करावी, अन्यथा ही कामे होऊ देणार नसल्याचे येथील विजय आघाडे आणि इतर शेतकऱ्यांनी सांगितले. यातील एका कामाची तक्रार या भागातील शेतकऱ्यांनी केल्याने हे काम सध्या बंद करण्यात आले असून ही कामे अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात येईल असे शाखा अभियंता वैभव चव्हाण यांनी सांगितले. सय्यद लाल, MCN News, बाजार सावंगी.